सुप्रभात मित्रांनो, ट्रॅव्हल करपणो चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी आलोय रेवदंडा फोर्टला. रेवदंडा फोर्ट हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही बांधलेला आहे, हा पोर्तुगीज लोकांनी बांधलेला आहे आणि हा बेसिकली ह्या रेवदंडा क्रीकवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला आहे. आणि आम्ही आता इथे मॅगी बनवणार आहोत. सगळं सामग्री तर आहेच आमच्याकडे आणि बघा किती मस्तपैकी पूर्वा मॅगीची तयारी करते. आणि मगाचंच पोर्टेबल बर्नर आहे, सो ह्याच्यावरून मॅगीही बनवू शकतात. फुल असत ना की त्याच्यात कंट्रोल होईल. हा, हे एकदम आवाजच आला. कॅम्पिंग स्पेशल मॅगी आज होतीये, त्यामुळे सर्वात आधी काय टाकलं मॅडम? बटर. आणि बटर नंतर मग चॉप केलेला कांदा आहे आणि चॉप केलेला टोमॅटो पण आहे आणि आता फायनली चॉप केलेला शिमला मिरची आहे. आणि आत्ता आम्ही आहोत रेवदंडा बीचला. रेवदंडा फोर्ट आम्ही एक्सप्लोअर केला आणि आता ब्रेकफास्ट टाईम आहे, त्यामुळे मॅगी बनवणार आहोत. आणि पूर्व आता अजून थोडंसं बटर टाकते याच्यात आणि आता थोडीशी भाजीला फ्राय करून त्यानंतर मग हा एक अजून कॅम्पिंग इसेन्शियल आयटम आहे. या पॅनसोबत हा एक होल्डर पण मिळतो, म्हणजे जशी काय बेसिकली आपली सांडशी असते ना त्याचाच प्रकार आहे. त्याच्यात असं जातं आणि आता तुम्ही प्रॉपर याला होल्ड करून जसं पाहिजे तसं बनवू शकता. फुल चायनीज काही बनवते आहे. पण आवडणार एवढं असं वाटतंय मला. रिव्ह्यू द्यायचा आहे बटर का काम. कांदा आणि टमाटो मस्त फ्राय झालाय, शिमला मिरची पण मस्त फ्राय झाली आणि आता पाणी पण टाकतोय त्याच्यात. म्हणजे थोडा म्हणजे थोडी अजून शिजेल भाजी, बरोबर ना? हो अगदी बरोबर. एक नाही सगळे लागतील सर्व फोटो पण पहिले एक एक. आणि आता मसाला जो मॅगी स्पेशल आणि आता जो मॅगी मसाला जो स्पेशल मॅगी मसाला आहे ना तो टाकतोय. सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे मॅगी मसाला, त्याशिवाय मॅगीला मजा नाही. पण बाकीचे जे आम्ही गोष्टी करतोय ते जस्ट व्हॅल्यू ॲडिशन आहे. मॅगी मसाल्याशिवाय मॅगीची मजा नाही, पण एवढं मात्र खरं. आणि सगळ्यात महत्त्वाची मॅगी, मॅगीमध्ये मॅगी तर लागणार. आता फक्त हे शिजायला पाहिजे आणि मग शिजल्यावर मॅगी रेडी. असं एक गोष्ट आहे, 2 मिनिटात कधीच मॅगी होत नाही हे माहीत नाही 2 मिनिटात मॅगी का म्हणतात, पण जेवढं मी एक्सपिरियन्स केलं जेवढ्या मी मॅगी बनवले 2 मिनिटात कधीच होत नाही. आणि अशा प्रकारे आम्ही मस्त रेवदंडा बीचवर आहोत. मागेच रेवदंडा किल्लासुद्धा आहे आणि यासोबतच मॅगीची मजा काही औरच. बघा मस्त ऑलमोस्ट रेडी झाली आहे. गॅस बारीक करू का? ओके, बारीक झालं ना? बंद होईल ना? तयार. वा वा वा, गरम आहे मस्त. अशा प्रकारे मस्त मॅगी बनलेली आहे. सगळं आम्ही स्वतःहून घरातूनच आणलेलं, कांदा टोमॅटो शिमला मिरची बटर इथून घेतलेला, कारण का तो एक दिवस राहिला नसता. मसाले तर मॅगीमध्येच येतं आणि त्यानंतर मग मॅगी फक्त टाकली. बर्नर पण घरातून आणलेला, गॅस पण घरातून होता. मी बर्नरचा सुद्धा व्हिडिओ बनवला आहे की कोणत्या टाईपचे घेऊ शकतात आणि त्याचे गॅसेस कोणते कोणते असतात, सो तोही व्हिडिओ नक्की बघा. आणि ही मॅगी बनवली आहे समुद्रावर, एक वेगळीच मजा. कसं आलं भाई? एक नंबर. बोल मस्त. बिचाराला कमी राहिली रे. अरे घे, मला कमीच पाहिजे होती. त्याला पण कमीच दे. त्यालाच कमी दे, बोल घे ना यार. काय विक्की? हां यार, भारी एक नंबर. भारी एक नंबर ना. मला पण ठेव. आणि अशा प्रकारे आम्ही सगळं काही इकडचं प्लॅस्टिक उचललेलं आहे
फक्त काही कांदा आणि शिमला मिरची, पण ते डेफिनेटली डिस्पोज होऊ शकतं, ते डिकम्पोज होईल आपोआप किंवा कुठला ना कुठला तरी प्राणी खाईल. सो तुम्ही पण कधी असं कॅम्पिंगला जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की कचरा करू नका. कचरा केलात तरी डिकम्पोजेबल कचरा करा, तो एकीकडे कोपऱ्याला ठेवा, प्लास्टिक ठेवू नका. सो आता मी व्हिडिओ इथेच संपवतो. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो हा एक नवीन एक्सपेरिमेंट होता. बघा तुम्हाला असे व्हिडिओज आवडतात की नाही. आवडला तर नक्की लाईक करा, कारण काही वेगळी रेसिपी होती थोडी आणि स्पेशली बीचवर बनवलेली रेसिपी. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि काळजी घ्या आपली. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चीयर्स.